नमस्कार मंडळी चला तर या ठिकाणी आपण पाहूया एक महत्त्वपूर्ण सूचना जी विद्यार्थ्यांच्या निगडीत आहे शाळेच्या निगडीत असणार आहे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप होणार आहे यांना शाळेत हजर होण्याच्या सूचना बघा या ठिकाणी हेडिंग प्रातक्षणिक आपल्याला लक्षात येत आहे की विद्यार्थ्यांना या कोरोनाच्या संकटामुळे जे विद्यार्थ्यांचे किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांचे मजुरीचे हाल झालेले आहेत हे पाहता विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तू आता शाळेमध्येच वाटप होणार आहेत एकूण सत्तावीस वस्तूंची यादी असणार आहे त्या सत्तावीसही वस्तू विद्यार्थ्यांना शाळेतून वाटप होणार आहे सोबतच या कर्मचाऱ्यांना शाळेत न ह म्हणजे शाळेत हजर होण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अन्यथा त्यांच्या पगारसुद्धा कपात होण्याची शक्यता आहे ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे हे काय वृत्त आहे जे संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आपण पाहूया बघा तर मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना सत्तावीस शालेय वस्तूंचा पुरवठा वेढत करता यावा यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांसह अन्य कामगारांना पंधरा जूनपासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने केलेल्या आहेत या ठिकाणी मुंबईहूनही सर्वात मोठी बातमी येते आहे मुंबई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत मात्र विद्यार्थ्यांना सत्तावीस शालेय वस्तूंचा पुरवठा वेळेत करता यावा यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांसह अन्य कामगारांना पंधरा जूनपासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना पालिका शिक्षण विभागाने केलेल्या आहेत म्हणजे ही जी आत्ताची बातमी आपण बघताय ही बातमी फक्त मुंबईकरता लागू आहे मित्रांनो परंतु आपण जर या लॉकडाऊनचा विचार केला तर मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पालकांच्या कामगारांचा त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर विद्यार्थ्यांना शालेय वस्तू खरेदी करणं खूप कठीण जाणार आहे यासाठी शासनाने मुंबईसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी विचार करावा का आपल्याला काय वाटतं तसं कॉमेंट नक्की करावं मुंबई महापालिका शाळांत तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने शिक्षण विभागाच्या माध्यमातून वया पुस्तके पेन पे पेन्सिल बूट अशा सत्तावीस शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यात येतो परंतु कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सगळीच कामे ठप्प आहेत अनेक शिक्षक कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत त्यामुळे जे गावी अथवा मुंबई बाहेर गेलेले मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांनी पंधरा जूनपासून शाळेत उपस्थित राहावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुस्तके वया पेन पेन्सिल रबर आदी वस्तूंचे लवकर वाटप करणे शक्य होईल असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे शिक्षक जूनला गैरहजर असल्यास अस उन्हाळी वेतन कापले जाणार नाही कोरोनामुळे काही शिक्षण अडकले असून आता ये करण्याची सोय उपलब्ध असल्याने शालेय कर्मचारी हजर होणार आहे असं म्हणणं महेश पालकर शिक्षण अधिकारी मुंबई पालिका यांचं म्हणणं आहे अशा पद्धतीची ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला काय वाटतंय मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतीलच विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप व्हायला पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अशा वस्तूंचं वाटप निशुल्क वाटप व्हायला पाहिजे आपल्याला काय प्रतिक्रिया वाटतात त्या नक्कीच आपण कॉमेंट करून नक्की कळवावं सर्वांचं धन्यवाद